we will learn about the compounds. First, we will take a sugar in a test tube, one candle to heat the test tube, and this is the test tube holder. Now, we will put this test tube, fix this test tube in the test tube holder. When we heat the sugar, sugar melts and then it loses water, leaving behind a black substance. म्हणजे जेव्हा आपण ह्या टेस्ट ट्यूबला उष्णता देतो तेव्हा याच्यामधली जी साखर आहे ती वितळते आणि त्या साखरेमध्ये असलेला पाणी हा वाफ बनून बाहेर निघून जातो. आणि या टेस्ट ट्यूबमध्ये फक्त काळ्या रंगाचा एक पदार्थ दिसतो, तो काळ्या पदार्थ म्हणजेच कार्बन होय. सबस्टन्स इज कॉल्ड द कार्बन, मीन्स शुगर इज मेड अप ऑफ थ्री मॉलिक्युल्स, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. याच्यावरून आपणाला असं लक्षात येते की साखर ही तीन मूलद्रव्यांच्या संयोगातून बनलेली आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. नाव वी विल टेक अनादर ॲक्टिव्हिटी. युजिंग टॉंग्स होल्ड अ मॅग्नेशियम रिबन इन अ फ्लेम अँड ऑब्झर्व व्हॉट चेंजेस टूक प्लेस इन द अबव टू एक्सपेरिमेंट्स. आता आपणाला ही मॅग्नेशियमची फीत जाळायची आहे आणि ती जाळल्यानंतर आपणाला काय दिसते ते पाहायचं आहे. लुक ॲट दिस एक्सपेरिमेंट. द फ्लेम ऑफ द मॅग्नेशियम रिबन इज बर्निंग. When we burn the magnesium foil in the air, the magnesium get react with the oxygen in the air and we get the white color powder. This white color powder is called magnesium oxide. This is the magnesium oxide. Means magnesium foil reacts with oxygen present in the air and it form the magnesium oxide powder. म्हणजे जेव्हा मॅग्नेशियम हा हवेमध्ये जळतो तेव्हा मॅग्नेशियमची रिॲक्शन, अभिक्रिया हे हवेमधील ऑक्सिजनसोबत होऊन आपणाला पांढऱ्या रंगाचा मॅग्नेशियम ऑक्साईड नावाची भुकटी मिळते. फ्रॉम दिस बोथ ॲक्टिव्हिटी वी हॅव कन्क्लूड दॅट इन द फर्स्ट केस द शुगर मेल्ट्स अँड देन इट लॉस वॉटर लिव्हिंग बिहाइंड अ ब्लॅक सबस्टन्स. This black substance is carbon. And in other activity, when we burn the magnesium foil, this magnesium combines with the oxygen and we get the magnesium oxide in white color powder form. म्हणून आपणास असे लक्षात येते की हे दोन्ही पदार्थ जे आहेत हे दोन्ही पदार्थ संयुक्त तयार करतात. The substance formed by a chemical combination of two or more elements इज कॉल्ड अ कंपाऊंड. म्हणजे जे पदार्थ दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियामधून तयार होतात त्या पदार्थांना संयुग असे म्हणतात. अ सबस्टन्स इज अ कंपाऊंड ओनली इफ इट्स मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाईप्स. वॉटर इज अ मॉलिक्यूल, वॉटर इज अ कंपाऊंड. पाणी हा संयुग आहे. One molecule of water is made up of two atoms of hydrogen and one atom of oxygen. पाण्याचा एक मूलद्रव्य हा हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अशा मूलद्रव्यांपासून बनलेला आहे.